वस्त्रनिकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजच्या जनसभा ते विधानसभा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आणि यानंतर आता साधारणतः ह्या सगळ्या निवडणुकांची प्रक्रिया या येत्या महिन्याभरात पार पडणार आहे। तर याच जो मतदार राजा आहे, म्हणजे लोकशाहीतला जो खरा राजा आहे, त्यांच्या प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज आपण खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातील देवीकिंडी या गावामध्ये आलेलो आहोत। तर या गावातील नागरिकांच्या, विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया किंवा मते आपण आजमावून घेणार आहोत। आपल्या या विशेष कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, शिवप्रताप अकॅडमी विटा, शिवप्रताप गोल्ड टॉवर विटा, मयूर टाइल्स विटा, सोनम मसाले विटा, श्रीकृष्ण मोबाईल शॉपी विटा आणि वसंत आयुर्वेद विटा। कोण या मतदारसंघात हवा कोणाचे? आता मी सदाशिवराव पाटील यांची। सदाभाऊ पाटील, सदाशिवराव, सदाशिवराव पाटील, सदाशिवभाऊ पाटील, सदाशिवभाऊ पाटील, अनिल भाऊ, सदाशिवभाऊ पाटील, अनिल, अनिल भाऊ बाबर, अर्थात अनिल भाऊच, अनिल भाऊ, अनिल भाऊ, अनिल भाऊ बाबर, अनिल भाऊ, पुन्हा एकदा अनिल भाऊ, अनिल भाऊ बाबर, 100% अनिल भाऊ, अनिल भाऊ, पुन्हा एकदा का अनिल भाऊ? ते या 5 वर्षात पाहता टेम्पो योजनेचा बऱ्यापैकी असा विकास झालेला आहे। देवीखिंडे गावामध्ये कॅनेल वाहत आहे, पाणी असं खळखळत वाहत आहे आणि शेतकऱ्याला त्याचा भरपूर फायदा झालेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अनिल बाबर चासा वासा देवीखिंडीचा प्रत्येक देवीखिंडीतल्या 80% लोकांना वाटत आहे। टेंबूच्या जोरावरती ते पुन्हा एकदा आमदार होतील। अनिल बाबर यांनी येत्या 5 वर्षामध्ये या गावामध्ये आणि या मतदारसंघामध्ये विकासाची कामं भरपूर केलेली आहेत, रस्ते केलेले आहेत। पाण्याचा जो प्रश्न होता तो टप्पा क्रमांक 5 वरून देवीखिंडीचा जो पूर्व भाग राहिलेला होता त्यासाठी पाईपलाईन्स काम चालू झालेलं आहे। हा पूर्ण शिवार आमचा पाण्यानं सुजलाम सुफलाम होणार आहे आणि लोकांनी तलावातलं पाणी उचलून आणलेलं आहे। 300 एकर बागेला जीवदान मिळालेलं आहे। राहुल निकमसारख्या एका तरुण शेतकऱ्यानं डोंगरावर 40 एकर बाग लावलेली आहे। हे टेंबूचं काम आहे आणि ते काम बघण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आणण्यासाठी अनिल भाऊंचा प्रयत्न चालू आहे। अनिल भाऊ, आम्ही स्वतः जाऊन तिथं त्या राहुल निकमच्या डोंगरावर जाऊन आलो आहे। फार मोठं शेतकऱ्यांची कायवारी, अतिशय चांगलं असं काम। तुमचं पण म्हणणं आहे की पाणी प्रश्न आणि रस्त्याच्या प्रश्नांमुळे ते निवडून येतील? टेम्पो योजनेचं काम अनुभवानी केलं, त्याच्याशी माझं दुमत नाही। फक्त टेम्पो योजना हाच विकासाचा मुद्दा असू शकत नाही। मी आता अर्थात सुशिक्षित बेरोजगार आहे। बेरोजगारांसाठी अनिल भाऊंनी 2014 ते 2019 या कालावधीमध्ये असं कोणते ठोस म्हणजे उपाययोजना केल्यात ते त्यांनी सांगावे थोडक्यात। काय म्हणणं तुमचं? टेम्पो योजनेचं पूर्ण श्रेय अनिल भाऊंना जात नाही। त्याच्यासाठी पहिल्या स्टार्टला अनिल भाऊच्या पहिल्या पंचवार्षिक झाली त्यावेळी 2091 अनिल भाऊ होते। पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाभड या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक, मिरची व चटणी मसाला, A1 क्वालिटी ड्रायफ्रूट करिता 1961 पासून सुप्रसिद्ध,
सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. आमदार, त्यावेळेस त्यांनी टेम्प योजना का आणली नाही किंवा त्यांना त्यावेळेस दुष्काळ दिसला नाही का? दुसरी गोष्ट, 1995 ज्यावेळेस राजेंद्रांना अपक्ष म्हणून आमदार निवडून आले आणि कडेगावचे संपतराव देशमुख हे अपक्ष आले, ह्या दोघांनी व सांगोल्याचे गणपतराव देशमुख आणि नागनाथांना ह्या सर्वांनी पाणीचं व उभा करून ती टेंभू योजना मंजूर केली व युती शासनात ती चालू केली. त्याच्यानंतर परत अनिलभाऊ 5 वर्ष आमदार होते, त्यावेळेस किती गती झाली, त्यावेळेससुद्धा पाणी देवीखिंडी किंवा माऊलीपर्यंत आलं नाही. त्याच्यानंतर 10 वर्षे सलग सदाभाऊ आमदार झाले आणि सदाभाऊंच्या काळात माऊली पंप हाऊसचं काम पूर्ण होऊन ते पाणी आटपाडी सांगोल्यापर्यंत गेलं. फक्त त्याच्यानंतर आत्ता जे आमदार झाले यांनी फक्त देवीखिंडी पंप हाऊसमधून खानापूर भागात पाणी न्यायचं काम केले, तर पूर्ण श्रेय टेंभूचं एका कोणत्याही आमदारांनी घेता येत नाही, त्याला श्रेय नाही, ते सर्वांना भेटलं पाहिजे. बोला माझं. आजकाल टेंभू योजनेवरती सगळं राजकारण सगळं फिरून फिरून मतदारसंघाच्या बऱ्याचशा निवडणुका टेंभूच्या असू शकतात, पण अनिल भाऊच काय निवडून येतात, अनिल भाऊच देवीखिंडीला का पाहिजेत, यासाठी एक कळीचा मुद्दा सांगतो मी. टेंभू योजनेचा 50% जरी वाटा असला, टेंभू योजनेसाठी निरंतर धडपडणारे आमदार जरी अनिल भाऊ असले, बाकीचे कोणीही श्रेय लाटू द्या, ते काय म्हणले नाहीत मला टेंभूचे जनक म्हणा. आपण सगळ्यांनी त्यांना टेंभूचे जनक बनवले, इवन विरोधकांनी पण टेंभूचे जनक म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. ते तर टेंभूचे जनक आहेतच, पण तळागाळातल्या शेतकऱ्यापासून ते छोट्या छोट्या कामगारापर्यंत अनिल भाऊ आमचा घरचा माणूस वाटतो प्रत्येकाला. वायरमनचं काम असू द्या, MECBचं कोणतंही काम असू द्या, बांधावरच्या तक्रारी असू द्या, घरचं कोणाचंही काम असू द्या, कोणाच्या घरात पाणी गेलेलं असू द्या, रस्त्याची कामं असू द्या, दलित वस्तीची कामं असू द्या, प्रत्येकाने साध्या कार्यकर्त्यांनी शाळेतल्या मुलांनी जरी फोन केला तरी अनिल भाऊ त्याच्यावर रिस्पॉन्स घेतात आणि गोरगरिबाची कामं करतात. त्यांना पद पाहिजे, आमदारच पाहिजेत असं काही नाही आहे. ज्यावेळी ते पदावर नव्हते तेव्हापासून ते सर्व समाज सेवक सेवकाचंच काम करतायत, त्यामुळे आमदारकी हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दाच नाही. तुमच्याकडे आता ही निवडणूक लढवताना कोणते मुद्दे अग्रक्रमाने असतात? कसं आहे, खानापूर आठवाडी मतदारसंघ हा व्यक्तिप्रेमावरती आधारित आहे. विकास कामं हे प्रत्येक आमदार करतो, पण काय झालंय 2014 यांनी काय केलं, फक्त टेंभूच्या मुद्द्यावरतीच इलेक्शन लढत आलेले आहेत. टेंभूची योजना हे काय संपादनांना देशमुख असतील, नागनाथांना एकोडे असतील, या प्रत्येकांचं आदरणीय सदाशिव भाऊ पाटील असतील, त्यानंतर आमदार अनिल भाऊ बाबरे यांचं सर्वांचं श्रेय आहे, एकट्याचं श्रेय नाही. ह्या निवडणुकीमध्ये कसं आहे, फक्त बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध झाली नाही या 5 वर्षामध्ये, त्यासाठी त्यांनी उपाययोजना करायला हव्यात. बेरोजगारसाठी संधी उपलब्ध झाली, सामान्यांच्यासाठी जसं अनिल भाऊंनी काम केलं तसं मी सदाभाऊंचा पण उल्लेख करतो आहे की सदाभाऊंनी आमच्या गावाला ते आमदार असताना एक कोरडवाहू विकासमधून 3 कोटी रुपयाची योजना मंजूर करून दिली होती, त्यामध्ये सुद्धा सामान्य शेतकऱ्यांनी बराच फायदा घेतला आणि त्यावेळेला आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी शेततळी झाली. आज जे इथं जे बागायत क्षेत्र आहे त्याच्यातील 50% शेततळी त्या काळात झालेलं. आता सगळेजण असं म्हणते की भाऊंचं फक्त टेंभू 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 चाललंय, कोणासाठी टेंभू हा मुद्दा असेल, पण मी शेतकरी आहे, आमच्यासाठी टेंभू हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, कारण आम्ही आज उभा आहे टेंभूच्या जीवावर उभा आहे. आणि भाऊने टेंभूसाठी काय केलं आहे की आम्ही देवीगिंडीला लोकांनी सांगायची गरज नाही, तालुक्यातल्या दोन्ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे टेंभूसाठी. फक्त टेंभू हीच एक गोष्ट नाही देवीखिंडीसाठी, देवीखिंडीसाठी 2004-2014 सदाशिव भाऊ पाटील आमदार होते, देवीखिंडीसाठी त्यांनी किती निधी दिला त्यांनी सांगावं. आज देवीखिंडीत नुसता डोंगरी विकासचा 25-30 लाख निधी दिला आहे, 25-15 निधी असेल, DPDCचा निधी असेल, परत तुमच्या आमदार फंडाचा निधी. भावनी तरी हे तुमचं पवन ऊर्जेचा त्या माध्यमातून सुद्धा 3 किलोमीटरचा डांबरीकरण करून दिलं आहे. म्हणजे फक्त टेंभू ही एकच गोष्ट नाही आमच्या, ही आपण जे उभा आहे ही काँक्रीट आम्हाला 12 लाख आणि भाऊंच्या फंडातले 3 लाख 15 लाख रुपये हे करून हे आम्हाला हे पूर्ण हे परिसर काँक्रीट करून दिला. अंतर्गत रस्ते भाऊ आमदार होते त्याच वेळी गावातले झाले होते. आमदार भाऊ होते तेव्हाच अंतर्गत रस्ते झाले होते, आमदार भाऊ होते त्यावेळेच कलेढोण रस्ता झाला होता,
परत कलेडोन रस्त्यासाठी आमदार भावनाच व्हायला लागले. घरनिके रस्त्याचा काही भाग 2-2.5 किलोमीटरचा अनिल भाऊनीच केला होता. आज परत त्या कामाची मंजुरी पण अनिल भाऊच करतात. कुठलंही काम गेल्या 10 वर्ष इतका मोठा काळ होता, 10 वर्षात एक ही काम कुणी त्यांनी पण सांगावं काही केलेलं नाही. आणि टेम्बूच्या बाबतीत सदाभाऊनी काय सांगितलं होतं, तुम्ही स्वप्नच बघू नका, हे टेम्बू येऊ शकत नाही, ह्या वेजगाव तलावात पाणीच जाऊ शकत नाही. असं करून आज का लोकांना वाटतं की पाणीच येऊ नये, का वाटतं या? कोण म्हणतो इथं पाणीच येत नाही, कोण म्हणतो बलवडीहून माघारी शक्य आहे का? अर्धं काम झालंय ना. बघा ह्या उन्हाळ्यात तुम्हाला देवीखिंडीच्या प्रत्येक तळाव्यात पाणी आलेलं दिसेल. मी एक सर्वसामान्य शेतकरी आहे, माझं जे अनिल भाऊनी काम केलं, जे विटा ऑफिसपासून मंत्रालयापर्यंत जेवढी बी माझी कागदपत्र आहे ती नेऊन त्यांना पाठपुरावा करून मला जे त्यांनी जे मला मदत केली आणि आमच्या गावातले जवळजवळ 250 शेतकऱ्यांची जमीन डोंगरावरती होती तिथं आम्हाला रस्ता मिळवण्यासाठी ज्या परवानग्या लागतात ते खुद अनिल भाऊनी सगळीकडं सगळ्या ऑफिसला जाऊन शेणाची पूर्तता पूर्ण करण्यात भरपूर मोठी मदत केली. त्याचा मी विचारच करू शकत नाही, ती जे काम जे झालं माझं तर ते फक्त अनिल भाऊंच्यामुळे झालं. काय होईल मतदारसंघात काय होईल? हे जे काम माझं झालं ते लय मोठ्या प्रमाणात झालं. परत हे द्या भाऊनी जे पाणी दिलं आणि आमच्या गावची जी द्राक्षबाग उभा आहे त्या द्राक्षबागामुळे जे रोजगार लोकांना मिळतो. कुणाला वाटतं की भाऊनी पाणी दिलं आम्हाला काय फायदा, पण ऐकून घ्या, जर द्राक्षबाग उभा राहिली आज आमची तर त्याच्यामागे आमचं वेल्डर माणूस जे आज लोकांनी काम करतो आमच्या गावातलं फुल आज जे वेल्डिंग काम चालू आहे ते आज आमच्या गावातलं 2 वेल्डरचं काम चालू आहे. आज टमटम चालू आहे ते आमच्या सगळे भाड्यानं. आज जे इथला रोजगार आहे जवळजवळ 1000 लोकांनी आमचं काम चालू आहे. हे फक्त अनिल भाऊंच्यामुळे. तुमच्या काळात विकासाची कोणकोणती कामं ह्या परिसरात झाली? आता त्यांनी सांगितलं ह्या पद्धतीनं सदाभाऊंच्या काळात सदाभाऊंनी 3 करोड रुपये कोरडभाऊ विकासमधनं दिले गावाला. त्या ती स्कीममधनं त्यावेळेस पण शेतही केलेत, त्यावेळेस गावातील बांधबंदिस्त केली, मोठमोठे बोलून द्या पूर्ण करू, नाला बडिंग बांधलेत, शासनाचेच पैसे सगळे. ते काय कुठलाही आमदार किंवा काय पदार्थ किशातले देत नाही, पैसे हे शासनाचेच असतात. फक्त ते पैसे गावात आणावे लागतात, खेचून आणून ती काम करून घ्यायचं असते. आणि दुसरी शासनाचे पैसे त्यांनी मंजूर करून आणलेत, कोणीही पदार्थ पैसे देत नाही. हा त्यावेळेस ती काम रस्त्याचा विषय त्यांनी जो रस्त्याचा विषय मांडला तरी भाऊनी सुद्धा त्या विषय रस्त्याचा रस्त्यासाठी सुद्धा पहिल्यांदा सदाभाऊ आमदार आले त्यावेळेस डोंगरी विकास मधनं घरणीके रस्ता 1 किलोमीटर पुलासक करून दिला. दुसरी गोष्ट कलेडोन रस्ता केला होता त्यावेळेस लेंगरे आणि वेजगाव काय पहिल्यांदा झालेला होता 1 किलोमीटर. नाही नाही हे वेजेगाव आणि लेंगरे रस्ता सुद्धा झालेला आहे पहिल्या आमदार. ते काय म्हणले विरोधक मगाशी कशाला बोलायचं? पाणी पाणी पाण्याची योजना गावच्या पाण्याची खालनं तळ्याखाल पाणी आणलं ते कोण दिलं होतं? सदाशिवराव पाटलांना दिलं गुरुजी. नाही नाही सदाभाऊने मंजूर केली होती. सदाशिवराव पाटलांना दिलं होतं. सदाशिव तुमचं पूर्ण करा. जर कोणाला अनिल भाऊने जर विकास केला वाटत नसल तर त्या माणसांचं डोळ्याचं ऑपरेशन केली पाहिजे त्याला, एवढंच मी सांगतो. अनिल भाऊ 60 लाख रुपयाची योजना सदाभाऊने आणली होती. ती जी गाय तळ्यापासून पाणी आणलंय तर टाकी बांधून सदाभाऊने आणलेलं आहे. आणि काय पाहिजे त्या काळातलं ग्रामपंचायत हे जे नूतनीकरण काम केले आदरणीय सदाशिवराव भाऊंच्या काळातच झाले आणि ते जरी विरोधक असले तर त्यांच्या घरापर्यंत आंबरेकरांनी आदरणीय सदाशिवराव भाऊंनीच केले. ग्रामपंचायत व तलाटी ऑफिस दवाखाना ही भाऊंच्या काळातच कामं झालीत. फक्त उद्घाटन दवाखान्याचं आमदारकीनंतर झालेलं आहे, पण बांधकाम चालू परवानगी आणायचं काम सगळं अगोदर सदाभाऊंच्या काळातच झालेलं आहे. आणि त्यावेळेस मी सुद्धा सदस्य होतो.
ठीक आहे, त्यांच्याकडनं आपण घेऊ तुम्ही सांगा. नाही जे काही सांगतात ना ते दवाखान्याचे जे पैसे आहेत ते जिल्हा परिषदनं, फिरोज शेख हे जिल्हा परिषद असे असताना त्यांच्या फंडातून दवाखान्यासाठी पैसे दिलेले आहेत. जिल्हा परिषदनं आम्हाला जलस्वराज्यासाठी 58 लाख रुपये दिले आणि 58 लाख रुपये दिल्यावर सयाजी निकमे त्यावेळेला सरपंच होते, मी जे जलस्वराज्याचा अध्यक्ष होतो, आणि 4 किलोमीटर पाणी गावाला त्यावेळेला जिल्हा परिषदनं हे पैसे दिलेत आणि जिल्हा परिषदनं हे काम जलस्वराज्याचं केलेलं आहे. दवाखान्याचं जे काम आहे ते काम जिल्हा परिषदनंच केलेलं आहे. फिरोज शेख आमदार नाही, आमदार फंडातलं कामच नाही. हा विषय हा आमदारकीचा, दिल्ली ते गल्लीपर्यंत त्यांचं सत्ता होती त्यावेळी. त्यावेळी ते घरच्या गोडावनात आणून उपसून देवीकिनीला देऊ शकत होते, पण त्यांनी काय दिलं नाही. जे त्यांनी केलं ते त्यांच्या इन्स्टिट्यूट वाढवण्यासाठी त्यांच्यापुरतंच ते केलं, पण जनहिताची कुठली कामं देवीखिंडीच्या शिवारात तरी त्यांनी केलेली नाहीत. जे काय कामं झालीत ते सगळे तालुका पंचायत जिल्हा परिषद या क्षेत्रातलीच आहेत. एक आमदार म्हणून त्यांचं जे भरवी काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, आणि इव्हन कुठल्या कार्यकर्त्याचं सुद्धा त्यांनी इंडिव्हिज्युअल कामसुद्धा आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आता ही विधानसभेची निवडणूक आहे, तर ह्या निवडणुकीत आपण राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल थोडंसं बोलूया. तर आत्ताचा जे 5 वर्षाचा जो कार्यकाळ होता सरकारचा, म्हणजे मागच्या 5 वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेना यांनी कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा ही टॅगलाईन वापरून सत्तेत आले होते, तर सध्या महाराष्ट्र कुठे आहे? सध्या महाराष्ट्र आहे त्याच ठिकाणी आहे, फक्त घेण्याची पॉवर जी आहे ना ती भाजपच्या ह्याच्या गोडावनातून ओढायची ताकद शिवसेनेकडे आहे, आणि शिवसेनेचा एकमेव आमदार सांगली जिल्ह्याचे अनिल भाऊ आहेत, ते पदावर नसतानासुद्धा दिल्लीवरून निधी आणून इथं देवीखिंडीसारख्या मोलमार गावामध्ये प्रत्येक गावामध्ये विकासासाठी निरंतर धडपडणारी व्यक्ती आहे. त्यांनी स्वतःसाठी कोणतं काम केलेलं नाही आहे, इतर जनासाठी जनकल्याणासाठीच ते काम करत आहे. सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानी आहेत का? समाधानी. काय कुठलं काम आवडलं सरकारचं? महत्त्वाचं टेंबूचं काम आवडलं. टेंबूचं काम आवडलं. मी जर 5 वर्षामध्ये सरकारनं शेतकऱ्याच्या हिताचे अनेक प्रश्न केलेत. आज शेतकरी सन्मान पेन्शन योजना जी दिल्या, त्या पेन्शन योजनेमुळे 5 एकराच्यातल्या सर्व शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत. गरीब शेतकऱ्यांना या सरकारनं अतिशय मोठी अशी मदत केलेली आहे. आणि रस्त्याची कामं भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊन अतिशय गतीनं चाललेले आहेत. दळणवळण हा एक मोठा प्रश्न आहे, तर दळणवळण आणि शेतकऱ्याचा प्रश्न, कर्जमाफीसारखा मुद्दासुद्धा शेतकऱ्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या सरकारनं राबवलेला आहे. चांगली कामगिरी या सरकारने केली. सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान आहे. युती शासनकाळामध्ये रस्ते विकासाला आदरणीय नितीन गडकरीच्या माध्यमातून चांगली प्रगती मिळाली, पण शेतकऱ्यासाठी विशेष असं प्रावधान नाही या सरकारच्या माध्यमातून, कारण शेतकऱ्याच्या आत्महत्याचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. शेतकऱ्यासाठी विशेष असे तरतूद ह्या युती शासनाच्या काळामध्ये झालेलं नाही, एवढं माझं. सरकारची कामगिरी कशी आहे? या छान छान. सरकारविषयी आमचं काही दुमत नाही, पण जी कर्जमाफी दिली आहे ती तुटपुंजी दिली आहे सर्व सामान्य शेतकऱ्याला, किंवा सर्व शेतकऱ्याला मिळालं नाही. तेच आदरणीय पवारसाहेब आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी जी दिली कर्जमाफी ती भरवी अशी आणि सरसकट दिली, तशी ह्यांनी दिलेली नाही. फक्त आश्वासनच देत आले, अजून कुणाच्याही खात्यावर पैसे जमा नाहीत कर्जमाफीचे. आणि आत्ता सध्या ह्या युती शासनाच्या काळात आर्थिक एवढी महामंदी आहे की आपलं सगळं दर तुम्ही बघा, डिझेल पेट्रोल असेल कुठलंही भरपूर वाढलेलं आहे, आणि सोन्याचा दर तर किती 10,000 वाढलेला आहे ह्या 4 महिन्यात. ॲक्च्युली तुम्ही जर GDP जर बघितला देशाचा तर 5.8% 5% आला, त्यामुळे आर्थिक मंदी येण्याची तशी शक्यता आहे. अच्छा, आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे म्हणतात. कसे सरकारच्या कामगिरीबद्दल काय तुमची भूमिका? चांगली भूमिका आहे. सरकारनं एक नंबर काम केलेलं आहे. आणि आता अनिल भाऊचा जर विषय घेतला तर ह्या 5 वर्षाच्या काळात अनिल भाऊंनी किती काम केली ती, आणि याच्या अगोदरच्या काळात किती, देवीखिंडीचा नुसता विचार केला तर आजपर्यंतचं कामाची जर लिस्ट काढली तर अनिल भाऊच्या कामाची एक म्हणजे लिस्टमध्ये हां जास्तच त्यांची लिस्टमध्ये कामांची म्हणजे यादी मोठी आहे. 90% म्हणजे अनिल भाऊच्या ह्याच्याच काळात, आणि फक्त हे काम झालंय म्हणतात. तर ह्या कामाची तुम्ही आत्ता जाऊन कॅमेरा घेऊन आज बघा, आतनं बाजूला म्हणजे भितड गळते. सरपंच आम्हीच आहे, आधीच्या काळात काम झाले मान्य आहे आम्हाला, पण ती म्हणजे दर्जा त्या कामाचा काय आहे बघा, भितड गळते. त्याची आता डबल वर मजला चढवायचं तर ती कॅपॅसिटी नाही त्या इमारतीची, बाबा डबल इमारत चढवावी म्हणजे ही विकास मागला, आणि आत्ताचा विकास तुम्ही बघा.
सरकारच्या कामगिरीबद्दल काय म्हणणं? सरकारच्या कामगिरीबद्दल आम्ही पूर्ण समाधान आहे. सरकारने 5 वर्षात भरपूर काम केले, शेतकऱ्यांसाठी केले, या सगळ्या क्षेत्रासाठी. सगळ्यात महत्त्वाचं ह्या सरकारच्या माध्यमातून टेंबू योजनेचं काम पूर्णत्वाला न्यायच्या दृष्टीने बोललो आपण. बाकीचं सरकारच्या कामगिरीबद्दल काय तुमचं म्हणणं? एकूण सरकारची कामगिरी चांगली आहे. चांगली आहे सर, चांगली आहे सर. बोला. या सरकारनं पेन्शनर लोकांना 1 तारखेला पेन्शन 5 वर्षात मिळते, त्याचबरोबर 7वा आयोग सर्व कर्मचाऱ्यांना दिलेला आहे. त्यामुळं या सरकारच्या बाबतीत सर्व कर्मचारी समाधानी आहेत. हां, काय सरकारच्या कामगिरीबद्दल काय तुम्ही सांगाल? सरकारची कामगिरी सोसो आहे एकदम, म्हणजे हे पण नाही आणि बरे ठीक आहे, पण हां ॲव्हरेज आहे. परंतु ह्याच्या ह्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना नेहमी दाबलं गेलं, शेतकऱ्यांच्यासाठी काही असं भरीव अशी तरतूद नाही या ह्याच्यामध्ये. शेतकऱ्यांच्या बाबतीत अपयशी ठरले सरकार. ज्या वेळेला हे विरोधात होते त्यावेळेला उडदाचे भाव कमीत कमी हमी भाव 7000 रुपये द्या म्हणून यांनी काँग्रेसला वेटीस धरलं होतं. हे सत्तेत आल्यानंतर त्याच उडदाचे भाव 3500 वर आले. हमी भाव देता आला नाही शेतकऱ्यांच्या मालाला, हमी भाव देता आला नाही. अजून कोण सामान्य नागरिक बोलणार आहेत का? बोलणार आहेत का? बोला जर काय सरकारच्या कामाबद्दल समाधान आहे का तुम्ही? समाधान आहे. सरकार चांगलं आहे? चांगलंच म्हणायचं. आणि इथं आमदार कोण होतील? कोण होतील आमदार ते सांगू शकत नाही. की आता ह्या विधानसभेची अशी परिस्थिती आहे की अजून नेत्यांचं बऱ्याच अंशी कन्फर्म नाही आहे, म्हणजे कुठल्या पक्षातून उभे राहणार. तर काय वाटते तुम्हाला, ते जे नेते आहेत त्याच पक्षातून उभे राहणार का? कुठल्याही पक्षात राहू द्या, इथं अनिल भाऊच आमचा पक्ष आहे. अनिल भाऊचे नेते नाही, अनिल भाऊच आमचा माणूस आहे. बस अनिल भाऊ कुठनं पण उभा राहू द्या, देवीखिंडी 100% 100% सपोर्ट देवीखिंडीचा अनिल भाऊनाच आहे. सदाशिवराव भाऊ हाच आमचा अपेक्षा. कसं झालं आहे ते पण ठामपणे सांगू शकत नाहीत की भाऊ शिवसेनेतून लढतील, आणि आम्ही पण ठाम सांगू शकत नाही की कुठल्या पक्षातून लढतील. त्यामुळं सदाशिवराव भाऊ पाटील हाच आमचा पक्ष आहे. सदाशिव भाऊच येणार. पहिल्यांदा मी सांगितले हे हा मतदार 100% देवीखिंडी 100% कोणीही म्हणू शकत नाही. आम्ही सुद्धा 100% म्हणू शकतो पण म्हणू शकत नाही. पण सदाभाऊच येणार त्यावेळेस बदल हा निश्चित आहे. काय होईल या मतदारसंघात? मतदारसंघात शिवसेना येणार 100%. आणि अनिल भाऊ शिवसेनेत नाही उभे राहिले तर मग कोण येणार? अनिल भाऊ राहणारच की? राहणार, कन्फर्म आहे. कन्फर्म आहे अनिल भाऊ आमचं शेतकरी नेता आहे ते, त्यामुळं काय विशेष नाही ते कुठल्या पक्षात उभं राहते ते. त्यामुळे कुठल्याही पक्षात राहू द्या, पक्ष राहू द्या, काय होऊ द्या. देवीखिंडीत अनिल भाऊला फिक्स लीड जाणार 24 तारखेनंतर. तुम्ही अजून एकदा इंटरव्ह्यू घ्यायला या, तुम्हाला देवीखिंडीत लीड किंवा खानापूर. तर आज अशा प्रकारे देवीखिंडी या गावातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या, त्याबद्दल देवीखिंडीकरांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.